सैराट चित्रपटानंतर रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे दोघेही रातोरात स्टार झाले. आरजी आणि परशा या पात्रांची नवी ओळख त्यांना मिळाली. आकाशला त्याचा पुढचा महेश मांजरेकर यांच्या बरोबर चित्रपटही मिळाला. तर रिंकूला सध्या तिच्या शाळेवर आणि अभ्यासावर लक्ष देणे आवश्यक आहे. रिंकूचे हे 10वीचे वर्ष आहे, त्यामुळे तिथे दुर्लक्ष करून तिला चालणार नाही. 10वीचे वर्ष म्हणजे अत्यंत महत्वाचे आहे आणि रिंकू गैरहजर राहिल्यामुळे आता शाळेने कारवाई करायचे ठरवले होते. शाळेच्या व्यवस्थापनाने आणि मुख्याध्यापकांनी रिंकूला 15 दिवसात शाळेत हजेरी लावायला सांगितली होती, नाहीतर तिच्यावर कारवाई करण्यात येणार होती असेही वृत्त आले होते. शाळा सुरू झाल्यापासून एकही दिवस रिंकू शाळेत गेली नव्हती, कारण तिचे इव्हेंट्स आणि प्रमोशन्स अजूनही चालू होते. शाळा सुरू झाली पण सैराट काही थांबत नव्हता. पण रिंकू आता शाळेत परतली आहे आणि तेही अगदी थाटात. शाळेच्या पहिल्याच दिवशी मर्सिडीज मधून रिंकू शाळेत आली होती. कुठेही जाताना टाइट सिक्युरिटी मधून तिला जायला लागतं, कारण तिची फॅन फॉलोइंगच इतकी प्रचंड आहे. तिची नुसती झलक मिळायलाही सगळीकडे गर्दी होते, त्यामुळे पहिल्याच दिवशी रिंकूने अगदी मर्सिडीज मधून प्रवास करून शाळेत आली. मराठी सिनेसृष्टीच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.